भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक मध्ये चांदवडच्या शेतकरी मेळाव्यामधून महाविकास आघाडी करणार शक्ती प्रदर्शन. देशामध्ये आज किंवा उद्या आचारसंहिता लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज सात सभा, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता. बारामतीची जागा अजित पवारांना दिली, घोषणेची गरज नाही, चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट. आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार, नगरमधून सुजय विखे पाटलांविरोधात लोकसभेच्या मैदानात उतरणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती. अजित पवारांविरोधात चड्डू ठोकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना भेटीसाठी बोलावलं, शिवतारेंचं बंड शमणार का याकडे लक्ष. रक्षा खडसेंना भाजपची उमेदवारी मिळाल्यावर रात्री शरद पवार एकनाथ खडसेंमध्ये चर्चा, बारामतीनंतर रावेरमध्येही नणंद विरुद्ध भावजे सामना रंगण्याची शक्यता. उमेदवारी जाहीर होताच गडकरी समर्थकांचा रात्री उशिरापर्यंत जल्लोष, नागपूर विमानतळावर गडकरींचं उत्साहात स्वागत. उद्धव ठाकरे आज रत्नागिरीमध्ये, नाराज भास्कर जाधव यांची भेट घेण्याची शक्यता. सीएए कायद्यामुळे भारतातल्या अल्पसंख्याकांना घाबरण्याची गरज नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन. तर विरोधक तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचाही घणाघात. मनोज जरांगे यांच्या विरोधात हिंगोलीच्या वसमतमध्ये गुन्हा दाखल, बेकायदेशीररित्या जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची प्रकृती बिघडली, पुण्यातल्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.